मिठून आमाचा गजर करत लाखो वारकरी काल पुण्यात दाखल झालेले आहेत आणि आज काल रात्री मुक्काम करून आजचा आज देखील हे सर्व जे आहेत वारकरी ते मुक्काम करणार आहेत. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ही जी साखळीपीर तालीम आहे त्या ठिकाणी एक चाचा आहेत जे हैदराबादवरून येतात आणि दरवर्षी या ठिकाणी जे तेल मॉलिश आहे ते करतात आणि पदसेवा जी आहे ती देतात. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की एकूणच किती वर्षांपासून हे करतात. चाचा कितने साल से आप ये कर रहे हो? 20 साल से कर रहे हैं. और आपका आपका नाम क्या है और क्या सेवा आप करते हैं यहाँ पे? मेरा नाम अब्दुल रजाक है. ये सेवा करने का से इधर साल में एक बार आता. पहले इधर ही था 40 साल. मसाज क्लिनिक में था. वहाँ से साहब लोग का काम करने को आता था ना तो फिर इधर से शुरू कर दिए. कितने साल से यहाँ पर आप करते हो? ये साल से करते इधर काम. ये साहब के घर को आता था मैं उसके पहले. वो साहब बोले हमारे पास पालकी में भी काम करते जब बोले जब से शुरू करे जब से अब तक करते हैं 20 साल से. ये जो है ये तेल जो लगाते हो आप? मैं खुद बनाता हूँ तेल. क्या होता है उसमें, क्या क्या रहता है? आयुर्वेदिक जड़ी बूटी डाल के बनाते. और उसके फायदे क्या क्या होते हैं? उससे फायदे पैरलेस के पेशेंट ठीक होते हैं. पैर मुड़ गया तो ठीक होता. साइटी का नस दुखी तो कम हो जाता. गर्दन में गैप है तो उससे कम हो जाता. ये सब चीज को काम में आता हूँ. नक्कीच तुम्ही आता ही जी सेवा तुमची सुरू आहे तुम्हाला कसं वाटतं? हे बरं वाटतं. आणि कुठून आलात? पंढरपुरावरून. नक्कीच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हे जे चाचा आहेत ते गेल्या 20 वर्षांपासून या ठिकाणी ही पदसेवा जी आहे ती देत आहेत आणि हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक जे आहेत ते दर्शवण्याचा देखील प्रयत्न करतात. पुण्याहून मुना एनपुरे, पुणे मिरर.